नमस्कार माझं नाव प्रथमेश पाटील मी इथं माध्यमांचं बदलतं अर्थकारण या विषयावरती माझं मत मांडायला आलो आहे मी सुंबरांजागर तरुणायचं या छोट्या मॅगझिनचा संस्थापक संपादक आहे आणि मला या विषयाबद्दल रस या कारणाने आहे कारण मी त्या क्षेत्रात आहे आणि मी माध्यमाच्या मागची बाजू जी असते माध्यम उभं करतानाची जी बाजू असते ती जवळून बघत आलेलो आहे त्यामुळे मला असं वाटतं की या विषयात मला थोडासा रस आहे आणि माहितीही आहे त्यामुळे मी त्याबद्दल काही बोल तर मला असं वाटतं की सगळ्यात पहिले तर काही गोष्टी आपल्याला काही गृहितकं आपल्याला पूर्णतः एक्सेप्ट करावे लागतील ला आपल्याला आपण जेव्हा आजच्या माध्यमांकडे बघतो तर मला असं वाटतं की ती जी गृहितकं आहेत त्यातले एक गृहितक म्हणजे की आपण ज्या माध्यमांबद्दल आज बोलतो ती माध्यमं पूर्णतः भांडवली माध्यमं आहेत एका भांडवली अर्थव्यवस्थेत चालणारी भांडवली माध्यमं ह्या ह्या स्वरूपाने आपण त्याकडे बघायला हवं कारण आपण त्यालाच एक युबिक्युटस फॉर्म समजतो माध्यमांचा पण माध्यमांचे वेगवेगळे प्रकार असू शकतात कोऑपरेटिव्ह मीडियम्स आहेत गव्हर्मेंट मीडियम्स आहेत चळवळींची स्वतःची जी मुख मुखपत्र असतात किंवा चळवळींमधून निघालेलं एखादं माध्यम असतं अशी माध्यमं आहेत तर आपण त्याचं कॅटेगरायझेशन बऱ्याचदा काय करतो की मीडिया असं जनरलायझेशन जेव्हा करतो तेव्हा आपण भांडवली मीडियाबद्दल बोलत असतो आपण हे बऱ्याचदा विसरतो त्यामुळे आपण मला असं वाटतं की मी भांडवली माध्यमांचा अर्थ कारण असं म्हणणं त्याला जास्त ह्या विषयाला सोयीस्कर पडेल आणि मग आता जर आपण हे गृहीतक मान्य केलं की आता आपण भांडवली माध्यम माध्यमांबद्दल बोलणार आहोत तर एकूणच पसारा जो आहे माध्यमांचा तो आपल्याला असं दिसतं की जेव्हा लिबरलायझेशन झालं साहजिक आहे की जेव्हा प्रायव्हेट इन्व्हेस्टर्सना संधी दिली गेली माध्यमांमध्ये ओनरशिप मीडिया ओनरशिपची संधी दिली गेली त्यानंतरच तो बूम चालू झाला त्याच्यात विशेष असं काही वेगळं हे करायची गरज नाही पण आपल्याला एक लक्षात येतं की गेल्या पंचवीस वर्षात माध्यमांचा आजचा जो एकूण इकॉनॉमिक सेटअप आहे तो ऑलमोस्ट दोन हजार करोड इतका आहे वर्षामागे तर दोन हजार कोटीची ही इंडस्ट्री आहे आज माध्यम माध्यम नावाची त्यामुळं एखादी फॅक्टरी असावी एखादं कॉर्पोरेट एंटिटी असावी एखादी कॉर्पोरेट सेटअप असावा किंवा एखादं प्रोडक्शन असावं कुठल्या तरी गोष्टीचं त्याचप्र त्याचप्रमाणे ही मीडियाची इंडस्ट्री आहे हे एक जर्नलिझम एक डेमोक्रसीचा भाग किंवा जर्नलिझम एक संवादाची प्रक्रिया हे न राहता जर्नलिझम एक प्रॉडक्ट हे असं आजचं त्याचं स्वरूप आहे ह्या ज्याला आपण मुख्यधारेतली माध्यमं म्हणतो त्यांचं तर हे दोन हजार कोटी रुपये हे येतात कुठून जातात कुठे हे आपल्याला थोडक्यात पाहता येईल त्याचं जेव्हा आप आपल्याला मुळात आजचं स्वरूपच जर जज करायचं असेल तर आपल्याला ते बघणं महत्त्वाचं आहे की हे पैसे गुंतवतं कोण इतके पैसे हे पैसे खर्च कुठे होतात हे पैसे जातात कुठे आणि पुढे नंतर त्याचं काय होतं कशात कशात कन्व्हर्जन होतं तर पहिल्या टप्प्यात आपल्याला दिसतं की एन डी टी व्ही हे जे माध्यम मा आहे ते भारतातलं पहिलं प्रायव्हेट न्यूज एंटिटी होतं जे प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांनी चालू केलं खरं तर राधिका रॉय यांनीच चालू केलं प्रणय रॉय हे त्यांचे पहिले एम्प्लॉयी होते त्यानंतर आपल्याला दिसतं की दुसऱ्या टप्प्यात रुपट मर्डॉगची जी स्काय कॉर्पोरेशन आहे त्यांचं जे एशियन डिव्हिजन आहे स्टार मीडिया तर स्टार मीडिया आणि एन डी टी व्ही यांचा टायअप होतो आणि स्टार न्यूज नावाचं पहिलं ट्वेंटी फोर आवर न्यूज चॅनल लाँच होतं त्याच्यानंतरचा एक टप्पा येतो की जगातले जे मेजर कॉर्पोरेट्स आहेत सी एन एन आहे फॉक्स आहे आणि अशा प्रकारच्या ज्या कॉर्पोरेट एंटिटीज आहेत ज्याला कॉंग्लोमेरेट म्हणतो आपण एवढं त्या प्रचंड मोठ्या साईजमधल्या कंपन्या कंपन्या इथं इन्व्हे गुंतवणूक करू लागल्या त्यांच्या मीडिया सेक्टरमध्ये आणि त्यानंतर सी एन एन आय बी एन आय बी एन सेवन किंवा पूर्ण आय बी एन ग्रुपच आणि स्टार मीडिया नंतर सेपरेट झाला एन डी टी व्ही मीडिया uh, सेपरेट झाला आणि ह्या आपल्याला मग एक चॅनलचा बूम दिसतो की ज्याच्यामध्ये uh, शेकडो चॅनल्स न्यू न्यूज चॅनल्स लाँच झाले uh, मग मग त्यानंतरचा एक टप्पा दिसतो आपल्याला की फक्त नॅशनल न्यूज चॅनल्स नाही तर त्यांनी रिजनल न्यूज मीडियामध्ये पण uh, स्वतःचं गुंतवणूक पसरवायला सुरुवात केली जेणेकरून की कस्टमाइज कंटेंट ह्या स्वरूपाचं की लोकलाइज्ड आणि कस्टमाइज कंटेंट त्याच्या कारणाने त्यांनी रिजनल न्यूज एंटिटीजमध्ये गुंतवणूक चालू केली ज्यातून आपल्याला आय बेन लोकमत किंवा ए बी पी माझा असे मराठीमधले काही न्यूज चॅनल ए बी पी बांगला असे न्यूज चॅनल्स आपल्याला दिसून येतात तर आता ह्याच्यामधला भांडवली माध्यमांचं जे आजचं आपल्याला एथिकल स्टँडपॉइंट दिसतो त्याच्यामधला कॉन्फ्लिक्ट आहे की जर्नलिझम प्रॉडक्ट आहे का जर्नलिझम एक पॅशन आहे किंवा एक कॉलिंग आहे लार्जर कॉलिंग आहे हा जो कॉन्फ्लिक्ट आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये स्पष्ट दिसतो कारण जर त्याच्यामध्ये गुंतवणूक करणारी जी व्यक्ती आहे त्याची त्यातून जर अपेक्षा काय द असेल त्यातून त्या तर ही नाही आहे की मला सोसायटीची सर्विस मध्ये काहीतरी मी गुंतवणूक केली आणि मला समाजाचं भलं करायचं आहे माझ्या चॅनलच्या माध्यमातून तर त्याचं प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह हे आहे की हे माझं प्रॉडक्ट आहे मी इतके कोटी इतके कोटी गुंतवलेत आणि मला त्यातून इतके इतके कोटी नफा झाला पाहिजे तर जेव तर जेव्हा त्याचा गुंतवणूकदार म्हणजे त्याचा जो मालक आहे त्या माध्यमाचा तोच जेव्हा ते, तो ते धोरण सेट करतो त्याचा एक उद्दिष्ट सेट करतो त्या माध्यमाचं तर आपअप त्याच्यामधला जो कंटेंट जो निर्माण होणार आहे तो त्याच उद्देशानं निर्माण होतो मग त्यामुळे आपल्याला आप असं दिसून येतं की जेव्हा केव्हा आपण आजच्या बातम्यांचं स्वरूप बघतो तर ते प्रत्येक बातमी एक छोटं प्रॉडक्ट आहे आणि त्याचं पॅकेजिंग त्याचं ते, त्या म्हणजे त्याला म्हटलंच जातं जार्गन जो म्हणतो एखाद्या प्रोफेशनमधला जो जार्गन तयार होतो तर तो जार्गनच तसा तयार झाला आहे की पॅकेज तर ते पॅकेज विकायचं आहे त्यांना तर मग ते काय करतात त्यासाठी तर आकर्षक रंग वापरणार आकर्षक ग्राफिक्स वापरणार आकर्षक आवाज वापरणार आणि कारण ते ऑडिओ व्हिज्युअल माध्यम आहे मा त्यामुळे ते तुमच्या दोन्ही सेन्सेसला ते अपील करायचा प्रयत्न करतात तुमचा ऑडिओ सेन्स आणि तुमचा व्हिज्युअल सेन्स आणि त्या हिशोबाने बातमी ड्रामॅटाईज करतात मग त्यामुळे कारण ते तेव्हा ते ते बातमी फक्त एक माहिती राहत नाही किंवा एखादी तुम्हाला सांगितलं गेलेलं काहीतरी एक मेसेज असं उरत नाही तर तुम्हाला ए पकडून ठेवणारं किंवा तुम्हाला एंटरटेन करणारं एक प्रॉडक्ट बनतं ज्यामुळं तुम्हाला असं दिसून येतं की भांडवली माध्यमांमधलं एकूणच बातमीदारीचं स्वरूप हे एंटरटेनिंग किंवा एक्झॅजरेटिंग असं एखादं टोकाचं काहीतरी घ्यायचं टोकाचं पकडायचं काहीतरी आणि त्याच्या भोवतीस पूर्ण प्रेक्षकाला खिळवून ठेवायचं त्यामुळं त्याच्यात आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये आज काही आपल्याला फरक दिसत नाही Uh, जर तुम्ही uh, आता टी आर पी जो जे प्रकरण आहे त्या टी आर पीचं एकूणच डिस्ट्रीब्युशन बैठलं तर असे न्यूज चॅनल्स जे हे सगळे फंडे वापरतात की एक्झॅजरेट uh, करणं किंवा जास्त एंटरटेन करणं अशा न्यूज चॅनलचा टी आर पी जास्त दिसतो आपल्याला आणि लोकांचाही बातम्यांबद्दलचा अप्रोच असा दिसतो की एकूणच डॉक्युमेंटरी पद्धतीनं केलेलं एखादी बातमीचं पॅकेजिंग किंवा एखादं दीर्घ बातमीचं पॅकेजिंग हे अपील होत नाही लोकांना ते तेवढं अटेन्शन स्पॅनच उरलेलं नाही लोकांचं त्यामुळं लोकांचाही प्रेफरन्स बातम्यांमधला कन्झम्शनचा जो पॅटर्न आहे बातम्या बा कन्झ्युम करण्याचा पॅटर्न तो पण बदलताना दिसतो आपल्याला त्यामुळं जेव्हा आपण म्हणतो की ह्याच्यातले प्रॉब्लेम्स आहेत माध्यमांमध्ये प्रॉब्लेम्स आहेत असं जेव्हा आपण म्हणतो तर आपोआप त्याच्या आपल्याला हे आपण हे पण म्हणत असतो की त्याच्या काहीतरी सिस्टमॅटिक त्याच्यामध्ये सिस्टमिक रिफॉर्मची गरज आहे तर मग ते सिस्टमिक रिफॉर्म्स का आणि कशा कशा स्वरूपाचे असू शकतात तर काच उत्तर मला असं वाटते जोपर्यंत या पूर्ण ह्याचं उद्दिष्ट हे नफा कमवणं असेल हो माध्यमाचं उद्दिष्ट नफा कमावून हो असेल तर ते नैसर्गिक गोष्ट आहे की त्याचं तेच स्वरूप आपल्याला बघायला भेटेल वारंवार त्याच्यावरती रे सेल्फ रेग्युलेशन नावाचा प्रकार जरी केला किंवा सेन्सरशिप जर आणायचा प्रयत्न केला तर सेन्सरशिपमध्ये पुन्हा फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आणि याचा इन्वॉल्व्ह होतो तो पूर्ण ती गो त्या गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह होतो आपण की फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन महत्त्वाचं का ते सेन्सरशिप महत्त्वाची बरं सेन्सरशिप करणार कोण गव्हर्मेंट करणार म्हटलं तर मग गव्हर्मेंटचे स्वतःचे अजेंडे येतात गव्हर्मेंटचे स्वतःचे जे जी माहिती त्यांना जे कंट्रोल हवा असतो गव्हर्मेंटला माहितीवरचा त्याचा प्रश्न येतो आणि जर आपण म्हटलं की पूर्णतः फ्री भांडवली मीडिया तर त्याचं डेव्होल्युशन हे अर्थात आजच्या स्वरूपात आपल्याला जसं आहे तसं होतं त्यामुळं त्याचं मला वाटतं की त्याच्यावरती पर्याय म्हणून एकमेव पर्याय असा आहे त्याच्यावरती की एकतर मीडिया एज्युकेशन झालं पाहिजे मीडिया लिटरसी वाढली पाहिजे लोकांमध्ये मीडिया कन्झम्शनच्या बाबतीत लोक जेव्हा एखादं टी व्ही चॅनल बघतात तर टी व्ही चॅनल कसं बघावं इथपासून ते योग्य माहिती आणि चुकीची माहिती याच्यातला फरक कसा ओळखावा इथपर्यंत आपल्याला शाळांपासून ते शिक्षण द्यायला चालू केलेलं पाहिजे आणि हे का केलं पाहिजे तर मला वाटतं आज माध्यमांनी लोकशाहीची लोकशाही प्रक्रिया पूर्ण काबीज केली आज आपल्याला जनजळवळी दिसत नाहीत लोक जनजळवळींना अपील करत नाहीत पण तीच गोष्ट एखादी टी व्हीवरचा एखादा माणूस सांगतोय तर ते सहज त्याच्या त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि त्याला रिस्पॉन्ड करतात आणि ते तुम्हाला मतदानाच्या पॅटर्नमध्ये लगेच रिफ्लेक्ट होतात प्रतिबिंब तुम्हाला दिसून येतं तर त्यामुळं जर इतकं महत्त्वाचं झालं असेल माध्यम माध्यम हे क्षेत्रच इतकं महत्त्वाचं झालं असेल लोकशाही प्रक्रियेमध्ये तर मला वाटते त्याचं त्या त्याला ते, ते, आपोआपच मग एक गांभीर्यानं घेण्याची गरज आहे आपल्यालाच आणि त्यामुळं लोकशिक्षण मीडिया लिटरसीसाठीचं लोकशिक्षण त्याच्यासाठी जनजागृती आणि दुसरी गोष्ट त्याच्या इकॉनॉमिक्समध्ये इकॉनॉमिक्सची बाजू बोलायची झाली तर माध्यमं जोपर्यंत भांडवली भांडवलदारांवर अवलंबून असतील तोपर्यंत ते त्यांनाच उत्तरदायी असतील त्यामुळं लोकांनी स्वतःहून सबस्क्रिप्शन किंवा टी व्ही चॅनल्सना टी व्ही चॅनल्स विकत घे विकत घेऊन पाहणं टी व्ही टी व्ही चॅनल्सना पैसे डोनेट करणं किंवा मॅगझिन्सना पैसे डोनेट करणं चांगल्या न्यूजपेपर्सना डोनेट डोनेट करणं आणि तेच जेव्हा एखादं न्यूजपेपर त्यांना उत्तरदायी राहत नसेल तर त्या न्यूजपेपरला आर्थिक स्वरूपात शिक्षाही mm. देणं हे हे त्या जनजागृतीचा आपोआप परिणाम असेल आणि त्यातूनच मला वाटतं की माध्यमांमध्ये काहीतरी मूलभूत असा काहीतरी आपल्याला फरक जाणवेल आणि एक नव्या प्रकारची माध्यम केंद्रित लोकशाही आपल्याला बघायला मिळेल